हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर कोलियस आणि ॲक्च्युली हे कटिंगला झालेलं आहे. ह्याला फुलं आलेत आणि त्याच्यामुळे ही फुलं मी कट करणार आहे म्हणून सहज तुमच्याबरोबर व्हिडिओ काढला. ॲक्च्युली माझं व्हिडिओ काढायचं राहिले, 3-4 झाडांचं मी नवीन झाडं लावली आणि कटिंग वगैरे केलं तर व्हिडिओ काढायचेच राहिले. तर हे ह्याला असे तुरे येतात, हे आले ना पावसात म्हटलं तर कोलियस खराब होतो. डायरेक्ट तुम्ही पावसात ठेवलं ना तर ते असं झडल्यासारखं होतं आणि त्याचं फक्त दांडे वाढताना दिसतात आपल्याला. आता हे बघा, हे कसं दिसतं, असं भरगच्छ दिसत नाही आहे. आता मी हे कटिंग करणार आहे, पण आता मी तुम्हाला हे जे तुरे आलेले आहेत, फुलं आलेली आहेत, ती कटिंग करते सहज म्हणून तो व्हिडिओ मी काढते. ॲक्च्युली सुरुवातीला जेव्हा फुलं आपल्याला दिसतात की ह्याला येत आहेत, त्यावेळीच आपण ते लगेच कट करायचं. आता हे एका भागाला बघा, जास्त उंच तुरा झाला आहे त्याचा देठ पण खूप उंच झाला आहे आणि मी कट करायचं ठेवलं त्याच्यामुळे हे असं झाड झालं. हे बघा, आता ह्याचं मी अगदी तुरा जिथे संपतो आहे तिथे तिथपर्यंत मी कट करणार आहे. हा बघा, हा किती उंच झाला आहे. ॲक्च्युली आपण वेळोवेळी कोलियस कटिंग केलं ना तर छान बुशी आणि मस्त दिसतं, कारण कोलियस असं प्लांट आहे की जे दिसायला खूप छान आहे. जर आपल्याकडे फुलझाडं होत नसतील तर अशावेळी कोलियस म्हणजे खूप व्हरायटी आहे, वेगवेगळ्या पानांचे आकार आहेत, शेड्स आहेत, तर त्याच्यामुळे ते इतकं सुंदर दिसतं. कुंडी भरलेली दिसते, मस्त दिसते. माझ्याकडे सध्या 3 आहेत, मागे 5 होती, आता 3 आहेत. आणि मी आता हे शेडखाली ठेवलं आहे कारण डायरेक्ट पाऊस आला ह्याला की त्याला त्रास होतो. तर हे मी ॲक्च्युली नेहमीच कट करायचे, जेव्हा त्याला फुलं येतात तर लगेच कट करायचं, म्हणजे ते झाड आपलं छान आहे. बघा, हे एक आहे, हे दुसरं आहे, 3 प्रकार. आणि ह्याचं छोटीशी फांदीसुद्धा जगते, एवढं हे इझी टू ग्रो आहे. आणि मेंटेनन्स काय विशेष नाही, ब्राईट लाईटमध्ये ठेवा. मॉर्निंगचं सनलाईट चालतो त्याला, किंवा संध्याकाळचा 1-2 तासाचं चालेल, पण तुम्ही दिवसभर त्याला डायरेक्ट उन्हात, अति ऊन असेल तेव्हा डायरेक्ट उन्हात ठेवलं की त्याच्या पानांना कलर खराब होतो. नाहीतर हे इझिली जगतं. 3-4 इंचाचं जरी घेतलं, छोटंसं जरी घेतलं, इवन ते समजा मातीच्या इथे तुम्ही कुंडी ठेवलेत आणि त्याचा एखादा भाग जरासा तुटून पडला खाली, तर ते जिथे टच होतं ना तिथे त्याला मुळं पकडतात. त्याच्यामुळे ते अगदी इझी आहे जगायला. किती छान पानं आहेत बघा, आकार पानांचा, कलर पानांचा, आणि ह्याच्यात खूप व्हरायटी आहे. इतकी सुंदर व्हरायटी आहे ना, कलर्स खूप छान दिसतात, त्याच्यामुळे आपलं गार्डन उठून दिसतं. तर आज मी सहज व्हिडिओ काढला, म्हटलं कटिंग करते म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून सहज मी व्हिडिओ काढला. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.